31 डिसेंबर जो आपला वर्षाचा शेवटचा दिवस आहे, या दिवशी अनेक साई भक्त, लाखोंनी साई भक्त शिर्डीत बाबांचे आशीर्वचन घेण्यासाठी येत असतात आणि परंपरेप्रमाणे त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्थित दर्शनाची सोय व्हावी, त्यांना अतिशय आरामदायी दर्शन मिळावं आणि त्याचबरोबर इतर सगळ्या पैलूंच्या बाबतीत त्यांचा विचार व्हावा यासाठी शिर्डी संस्थांनी अतिशय परिपूर्ण अशी तयारी केलेली आहे. त्या दिवशी 31 डिसेंबरला मंदिर आपण रात्रभर खुलं ठेवणार आहोत, जेणेकरून भाविक रात्रभर दर्शन घेतील. त्यानंतर आपलं प्रसादालय जे आहे त्यात अतिरिक्त भोजन व्यवस्था आपण केलेली आहे. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य संस्थांनी अगोदरच आणून आपल्या भांडारमध्ये ठेवलेलं आहे आणि कितीही भाविक आले तरी तिथे त्यांच्या जेवणाची साधारण रात्री 11 वाजेपर्यंत आपण सोय ठेवत आहोत. भाविकांना भक्तनिवासपासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून प्रसादालयापर्यंत प्रवास करण्यासाठी आपण अतिरिक्त बसेसच्या वाहनांच्या पण तिथं नियोजन केलेलं आहे. भक्तनिवास आणि हॉटेल जर फुल झाले तर भाविकांना राहण्यासाठी किंवा त्यांना मिळण्यासाठी 35,000 स्क्वेअर फूटचा मंडप आपण उभा केला आहे. त्याच्यामध्ये साधारण 10 रुपये किमतीने एक वाजवी शुल्क घेऊन त्यांना गादी आणि चादर, थंडीमुळे चादर उपलब्ध आपण करून देत आहोत. अतिरिक्त आपण चप्पल व्यवस्था केली आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही आणि व्यवस्थितपणे त्यांना दर्शन घेता येईल. त्यानंतर साधारणतः भाविकांची मागचा अनुभव लक्षात घेता भाविकांना भाविकांसाठी जो प्रसाद तयार करतो, जो लाडू प्रसाद तयार केला जातो, तो साधारणतः 9 टन, त्यापेक्षा जर भाविकांची संख्या वाढली तर तो त्यापेक्षाही वाढणार आहे, परंतु 9 टनाची आम्ही आता तयारी करून ठेवली आहे. त्याचबरोबर सिक्युरिटीच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बल आम्ही साई संस्थांनी आणि पोलीस निरीक्षकांनी मागणी केली, त्याप्रमाणे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचबरोबर रात्रभर मंदिरात लोकांच्या सोयीसाठी साईबाबा संस्थांचा अतिरिक्त स्टाफ आम्ही रात्रभर मंदिरात ठेवणार आहोत. अशा प्रकारे भाविकांसाठी जी पूर्ण तयारी झाली आहे, भाविकांनी शिर्डीत यावं, बाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपलं नवीन वर्ष आनंदाने सुखाने घालवा.